अदिती राहुलला रागतच म्हणाली तुमच्या घरच्यांना काही कळत नाही का जाऊबाई कधी स्वयंपाकघराच्या बाहेर तरी आल्या आहेत का कुणासमोर काय बोलावं वा, कसं वागावं वा, हे सुद्धा त्यांना कळत नाही त्यांची लायकी तरी आहे का कार्यकारणीत सामील व्हायला आणि तुमच्या घरचे त्यांना शिक्षण संस्थेच्या कार्यकारणीत सामील करणार आहेत यावर राहुल तिला समजावत म्हणाला तू जरा शांत बस बाबांनी काही निर्णय घेतला असेल तर तो नीट विचार करूनच घेतला असेल आणि या घरचे सर्व निर्णय बाबाच घेतात त्यामुळे आपण काही न बोलता शांत राहिलेलेच बरे यावर आदिती त्याला म्हणाली आहो पण जर त्यांना घरातील व्यक्ती या पदासाठी हवी असेल तर त्यांनी माझी निवड करायला पाहिजे होती ना मी तर जाऊबाईंपेक्षा जास्त शिकलेली आहे चार चौगात कसं वागायचं कसं बोलायचं हे मला चांगलंच माहिती आहे मग बाबांनी मला सोडून जाऊबाईंचा विचार का केला मग राहुल म्हणाला म्हणजे बाबांनी वहिनींचे नाव कार्यकारिणीसाठी सुचवले याचा राग नाही आला तर तुझे का नाही सुचवले याचा राग आलाय का तुला हे बघा वहिनी तुझ्यापेक्षा मोठी आहे आणि म्हणून या घरात त्यांचा मानही मोठा आहे याशिवाय जर बाबांनी त्यांना कार्यकारणीत सामील करण्याचा विचार केला आहे तर त्यांनी नीट विचार करूनच हा निर्णय घेतला असेल यावर आदिती राहुलला समजवत म्हणाली अहो पण मला असं वाटतं की जाऊबाई ही जबाबदारी सांभाळू शकणार नाही त्यांना त्याच्यातलं ते काहीच कळणार नाही नेहमी स्वयंपाकघरात राबत असणाऱ्या जाऊबाईंना यामधलं काय कळणार आहे मग राहुल अदितीला समजवत म्हणाला हे बघ अदिती कार्यकारणीत कोणालाही स्थान मिळो आपल्यासाठी फक्त एवढंच महत्त्वाचं आहे की आपल्या शिक्षण संस्थेने प्रगती करावी यासाठी आपण सर्वांनीच मेहनत करायला हवी म्हणून तू हा विचार आता सोडून दे आणि उद्या कार्यकारिणीची बैठक आहे त्या तयारीला लाग आपण सुद्धा त्यांच्यासोबत जाणार आहोत हे ऐकून आदिती तेवढ्या पुरता शांत बसली पण तिचं मन हे मानायला तयारच नव्हतं की तिची गावंड जाऊ बाई त्यांच्या शिक्षण संस्थेच्या सा कार्यकारणीत सामील होणार आहे तिला हा तिचा अपमान वाटत होता तिने मनात पक्क ठरवलं होतं की काहीही झालं तरी हे पद तीच मिळवणार अदिती ही तीन वर्षापूर्वी देशमुख यांची सून बनून या घरात आली होती आदिती श्रीमंत घराण्यातील उच्च शिक्षित मुलगी होती आणि त्याशिवाय दिसायलाही खूप सुंदर असल्याने गर्विष्ट बनली होती स्वतःपुढे तिला इतर सर्व कमीच वाटायचे वर्षा ही तिची मोठी जाऊ होती दिसायला सुंदर घरकामात हुशार आणि स्वभावाने नम्र वर्षाचे आईवडील तिच्या लहानपणीच एका अपघातात वारले होते त्यामुळे तिच्या काकूंनीच तिला वाढवलं नानासाहेबांनी तिला एका कार्यक्रमात पाहिलं आणि त्यांचा मुलगा महेशसाठी त्यांनी तिला लग्नाची मागणी घातली नानासाहेब हे त्या गावातील एक मोठे प्रख्यात व्यक्ती होते त्यांची स्वतःची शिक्षण संस्था होती आणि दिवसेंदिवस ती संस्था प्रगती करत होती आजूबाजूंच्या गावात पण त्यांच्या शब्दाला मान होता आणि नानासाहेबांनी स्वतःहून वर्षाला मागणी घातली ही वर्षाच्या काका काकूंसाठी खूप मोठी आनंदाची बातमी होती म्हणून त्यांनी लगेचच लग्नाला होकार दिला वर्षा आणि महेश हे दोघेही मोठ्यांच्या मनाविरुद्ध नव्हते त्यांच्यासाठी घरातील मोठ्यांचा निर्णय सर्वोपरी होता वर्षा आणि महेशचे लग्न झाले लग्न झाल्यानंतर वर्षा त्या घरात आली नानासाहेब स्वभावाने कडक असले तरी ते मनाने खूप चांगले होते आणि त्यांची पत्नी सुनंदाबाई या स्वभावाने करारी पण मनाने हळव्या होत्या वर्षाघरी सून बनून आल्यावर त्यांनी सुरुवातीला तिला घरची शिस्त शिकवताना थोडी कठोरता दाखवली पण आईच्या मायेने त्यांनी तिला समजून देखील घेतले आणि बघता बघता वर्षा सर्व कामांमध्ये निपुण झाली तिच्या प्रेमळ स्वभावामुळे हळूहळू संपूर्ण कुटुंबाला तिचा लळा लागला तिला कोणतेही काम करण्यात कमीपणा वाटत नव्हता तिचे सुद्धा खूप साधारण होते आणि गरजा देखील मर्यादित होत्या घरामध्ये सर्व कामांसाठी नोकर होते, नोक होते। पण वर्षाला मात्र स्वतःचे काम स्वतः करायला आवडायचे आणि घरात सर्वांच्या आवडीचे पदार्थ करून त्यांना खाऊ घालायला तिला फार आवडायची अदितीचे मात्र सर्व काही उलट होते ती लग्न करून त्या घरात आल्यापासून जास्त काही काम करत नसे अदितीला वाटायचं की ती खूप श्रीमंत घराण्याची मुलगी आहे मग तिला काम करण्याची गरज नाही तिला वाटायचं की तिची जाऊबाई गरीब घरातील आहे म्हणून ती जास्त काम करते अदिती लहान असूनसुद्धा वर्षाला तिच्या हाताखाली राबवून घ्यायची वर्षा मात्र अदितीला लहान बहिणीप्रमाणे वागवायचे पण अदितीला वाटायचे की आपण सर्वच बाबतीत वर्षापेक्षा हुशार आहोत म्हणून या घरातील प्रत्येक मान तिलाच मिळावा पण नानासाहेबांनी वर्षाला शिक्षण संस्थेच्या कार्यकारणीत सामील करण्याचे ठरवले हा अदितीला तिचा अपमान वाटत होता तिला वाटले की मी इतकी हुशार उच्च शिक्षित असूनही सारख्या दिसणाऱ्या माझ्या जाऊबाईला हा मान देण्यात येत आहे म्हणजे नानासाहेब तिच्यावर अन्याय करत आहे म्हणून आदितीने या विषयावर नानासाहेबांशी बोलायचे ठरवले मग थोड्या वेळाने नानासाहेब नुकतेच बाहेरून घरी आले आणि हॉलमध्ये बसले होते अदिती हॉलमध्ये गेली आणि त्यांच्या बाजूने जाऊन उभी राहिली आणि म्हणाली बाबा मला तुमच्याशी थोडे बोलायचे होते यावर नानासाहेब म्हणाले बोला सुनबाई काय बोलायचं आहे आदिती म्हणाली मी ऐकलं आहे की तुम्ही जाऊबाईंना आपल्या शिक्षण संस्थेच्या कार्यकारणीत सामील करून घेणार आहात यावर नानासाहेब म्हणाले हो बरोबर ऐकलं आहे तुम्ही यावर आदिती म्हणाली पण बाबा त्यांनाच का आदितीचा बोलण्याचा रोख लक्षात घेत नानासाहेब म्हणाले कारण आम्हाला त्या योग्य वाटतात म्हणूनच आम्ही त्यांची निवड केली यावर आदिती चिडून म्हणाली त्या कशाप्रकारे तुम्हाला योग्य वाटतात त्यांना साधं कोणाशी धड बोलता येत नाही चार चौघात कसं वागायचं हे देखील त्यांना कळत नाही जाऊबाईंनी आजपर्यंत स्वयंपाकघराच्या बाहेर पाय ठेवलेल्या नाही त्या फक्त मानाने मोठ्या आहेत म्हणून तुम्ही त्यांना एवढं मोठं पद देत आहात का या पदासाठी जाऊबाई योग्य नाहीत जाऊबाईंना तुम्ही जर कार्यकारिणीत सामील करून घ्याल तर तुमचं चार चौघात हसू होईल अदितीचं बोलणं ऐकून नानासाहेब आवाज चढवत म्हणाले खूप बोललात सुनबाई मोठ्या सुनबाईंची योग्यता काय आहे आणि काय नाही हे तुम्ही आम्हाला सांगू नका मोठ्या सुनबाई तुम्ही बोललेलं सर्व काही निमूटपणे ऐकून घेतात म्हणजे त्या मूर्ख आहेत त्यांना काही कळत नाही असं नाही त्या तुमच्याशी चांगल्या बोलतात कारण त्या मनाने फार चांगल्या आहेत स्वयंपाकघरात राबायची त्यांना काहीच गरज नाही पण केवळ घरातल्यांना स्वतःच्या हाताने बनवून खाऊ घालायचे म्हणून त्या स्वयंपाकघरात राबतात त्या सर्वांचं मायेने करतात यावर अदिती म्हणाली जाऊबाई घरातलं सर्व काम चांगलं करतात याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना बाहेरची पण जबाबदारी द्यावी मी शिकलेली आहे चार चौघात कसं बोलायचं कसं वागायचं हे मला चांगलंच कळतं त्यामुळे ते त्यांच्या आधी या पदासाठी तुम्ही माझा विचार करायला पाहिजे होता जाऊबाई त्यांच्या घरातील जबाबदाऱ्या सांभाळतील आणि मी आपल्या शिक्षण संस्थेत लक्ष देईल यावर नानासाहेब म्हणाले सुनबाई मोठ्या सुनबाई कमी बोलतात याचा अर्थ असा नाही की त्यांना बोलता येत नाही तुम्ही या घरात येण्याच्या आधी शिक्षण संस्थेचे मोठमोठे निर्णय घेताना आम्ही त्यांचाच सल्ला घ्यायचो आणि त्यांनी दिलेला सल्ला कधीही चुकीचा ठरला नाही आणि राहिली गोष्ट त्यांच्या शिक्षणाची तर तुम्हाला काय वाटतं त्या किती शिकल्या असतील यावर अदिती वर्षाकडे बघत म्हणाली बाबा त्यांच्याकडे बघूनच कळतं की त्या जास्तीत जास्त दहावी किंवा बारावी शिकल्या असतील हे ऐकून नानासाहेब म्हणाले इथेच तर चुकलात तुम्ही सुनबाई माणसाच्या राहणीमानावरून तुम्ही त्याच्या शिक्षणाबद्दल अंदाज आहेत वर्षा समाजशास्त्र विषयात पी एच डी आहेत आणि त्यांनी त्यांचं लग्न झाल्यावर घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांचं पी एच डी पूर्ण केलं आहे पण त्या त्यांच्या शिक्षणाचा तोरा मिरवत नाही साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे तत्त्व त्या मानतात त्यांना त्यांच्या शिक्षणाचा अहंकार नाही या उलट शिक्षणामुळे त्यांच्यात नम्रपणा आलाय आणि त्या कुठलेही काम करण्यात कमीपणा मानत नाहीत हाच त्यांचा सांगूलपणा आहे आणि त्यामुळे ह्या पदासाठी त्याच त्या योग्य आहेत वर्षा पी एच डी झाली आहे हे ऐकताच अदितीला धक्का बसला साधी सरळ दिसणारी मोजके बोलणारी स्वयंपाक घरात राबणारी तिची जाऊ एवढी शिकलेली असेल याचा तिने कधी विचारच केला नव्हता कारण तिच्या मते शिकलेली माणसे असली साधारण कामे करत नाही पण आज तिचा तो समज दूर झाला उच्च शिक्षित आणि नम्र असणाऱ्या तिच्या जावेबद्दल आज तिला अभिमान वाटला ती तशीच वर्षाकडे वळली आणि हात जोडून तिला म्हणाली वर्षाताई मला माफ करा मी आजपर्यंत खूप टोचून बोलले तुम्हाला मला माझ्या श्रीमंत असण्यावर रूपावर आणि शिक्षणावर गर्व होता पण जर मला माणसेच ओळखता आली नाही तर माझ्या या शिक्षणाचा काय उपयोग आहे तुम्ही आजवर मला समजून घेतले हा तुमचा मोठेपणा आहे आणि मी तुम्हाला कमी लेखले हा माझा बालिशपणा मला माफ करा मग वर्षा तिला समजावत म्हणाली तुला माफी मागण्याची काही गरज नाही तू मला माझ्या लहान बहिणीसारखी आहेस मला कधीच तुझ्या कोणत्याच गोष्टीचा राग आला नाही आणि जर तुला आपल्या शिक्षण संस्थेच्या कार्यकारणीत सामील व्हायचे असेल तर त्यात माझी काहीच हरकत नाही हे ऐकून ती वर्षाला म्हणाली नाही ताई या पदासाठी मी योग्य आहे असे मला वाटत नाही मला अजून खूप काही शिकायचे बाकी आहे मी ही जबाबदारी स्वीकारू शकत नाही तेवढ्यात नानासाहेब म्हणाले आपल्या शिक्षण संस्थेचा कारभार तुम्हा मुलांनाच सांभाळायचा आहे पण त्यासाठी आधी तुम्ही ती जबाबदारी सांभाळायला पूर्णपणे तयार व्हायला हवे यावर सुनंदाबाई हसत म्हणाल्या अहो तुम्ही अगदी योग्य बोलत आहात काही का असे ना आज या निमित्ताने आपल्या दोघी सुनबाई समजदार झाल्या यावर नानासाहेब म्हणाले चला मग मालकीनबाई या निमित्ताने आज जेवणात काहीतरी गोड करा यावर सुनंदाबाई काही बोलणार तेवढ्यातच दोन्ही जावा एकमेकींच्या हातात हात घालून स्वयंपाकाची तयारी करायला स्वयंपाकघरात गेल्या नानासाहेब आणि सुनंदाबाई त्या दोघींकडे कौतुकाने बघत होते तर मग मित्रांनो आमची आजची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद